कसं आहे ना, आमच्या मागे बोलणारी आमच्या मागेच येतात. जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल RC क्रिएशन्सला. तर भावांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि सोबत मजेदार होणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जे तुमचे इंस्टाग्राम रील्स व्हिडिओ आहे ते रील्स व्हिडिओ कशाप्रकारे एडिट करू शकता. जसं की आता खूप ट्रेंडला चालू आहे भावांनो की जे इंस्टाग्राम रील्स व्हिडिओ आहे ते रील्स व्हिडिओमध्ये एकदम स्लो मोशन इफेक्ट आणि सोबतच शेक इफेक्ट असतात. तर तशा प्रकारचे रील्स व्हिडिओ तुम्ही कशाप्रकारे बनवू शकता. आणि सोबतच भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपला जो रील्सचा साऊंड पॅक आहे तो साऊंड पॅक सुद्धा देणार आहे. पण भावांनो, जे साऊंड पॅकची फाईल आहे त्या फाईलला एक पासवर्ड लावलेला आहे आणि तो पासवर्ड मी आजच्या व्हिडिओमध्ये दिला आहे. तर तो पासवर्ड मिळवण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावा लागेल आणि विना स्किप करता बघावा लागेल. ओके, तर चला भावांनो, आता जराही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. भावांनो, जर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम रील्स एडिटिंगचा पार्ट 2 व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहीत आहे की त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन ॲप्लिकेशनबद्दल बोललो होतो. एका ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही तुमचे स्लोमो व्हिडिओ एडिट करू शकत होते आणि त्या स्लोमो व्हिडिओला दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्हाला शेक इफेक्ट अप्लाय करावं लागत होतं. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा ॲपबद्दल सांगणार आहे ज्या ॲपमध्ये हे गोष्टी दोन्ही जे गोष्टी आहेत त्या दोन्ही गोष्टी तुम्ही एकाच ॲपमध्ये करू शकाल. म्हणजे जसं की या ॲपमध्ये तुम्ही स्लोमोसुद्धा बनवू शकता आणि त्या स्लोमो व्हिडिओला याच ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही शेक इफेक्टसुद्धा अप्लाय करू शकता. आणि या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला खूप सारे शेक इफेक्ट मिळतील भावांनो. तर ते शेक इफेक्ट तुम्ही तुमचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ एडिट करण्यासाठी यूज करू शकता. आणि भावांनो, त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे VN ॲप्लिकेशन. जर तुमच्याजवळ हा ॲप्लिकेशन नसेल किंवा तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही हा ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तर चला मी हा ॲप्लिकेशन ओपन करून घेतो. जेव्हा तुम्ही हा ॲप्लिकेशन ओपन कराल तेव्हा तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर खाली जो प्लसवाला आयकॉन आहे प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचा आहे. प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथून जो न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन, हा न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन सिलेक्ट कराल तेव्हा तुमच्या मोबाईलमधले जेवढे पण व्हिडिओज आहे बनवून सर्व व्हिडिओ तुमच्यासमोर येतील. तर तुम्हाला काय करायचं, इथून तो व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा जो व्हिडिओ तुम्हाला एडिट करायचा आहे. व्हिडिओ सिलेक्ट झाल्यानंतर इथं खाली जो ॲरोचा आयकॉन आहे या ॲरोच्या आयकॉनवर क्लिक करायचा आहे. या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथं तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तर इथंच आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्याला एडिट करता येतो, ठीक आहे. पण व्हिडिओ एडिटिंग स्टार्ट करण्याअगोदर काय करायचं, हे बाजूची जर ब्लॅक पट्टी तुमच्या व्हिडिओमध्ये आलेली असेल तर तुम्हाला काय करायचं, या ब्लॅक पट्टीवर एक वेळा क्लिक करायचं आहे आणि इथून ही ब्लॅक पट्टी डिलीट करायची, ठीक आहे. तर इथं एक काय करतो, मी तुम्हाला एक वेळा व्हिडिओ प्ले करून दाखवू देतो जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की हा व्हिडिओ कशा प्रकारचा आहे आणि आपण या व्हिडिओला कशाप्रकारे एडिट करणार आहोत. कसं आहे ना, आमच्या मागे बोलणारी आमच्या मागेच येतात. ओके, जसं की तुम्ही बघू शकत असाल भाऊ, या व्हिडिओमध्ये जे लास्टला आहे ते लास्टला कोणत्याही प्रकारचा स्लोमो इफेक्ट नाही आहे आणि सोबतच शेक इफेक्टसुद्धा नाही आहे. तर आपण काय करणार आहोत, या व्हिडिओला स्लोमोमध्ये बनवणार आहोत आणि सोबतच या व्हिडिओला म्हणजे लास्टला शेक इफेक्टसुद्धा अप्लाय करणार आहोत. ओके, तर आता मी काय करतो, या व्हिडिओमध्ये तो पार्ट शोधून घेतो जिथून मला आपला जो स्लोमो इफेक्ट आहे तो स्लोमो इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर इथं बघा, तुम्ही जसं बघत असाल लास्टला जो आपला मॉडेल आहे तो मॉडेल डायलॉग संपल्यानंतर चालायला स्टार्ट करतो. तर तिथंच मला स्लोमो इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर तो पॉइंट मी एक वेळा बघून घेतो. ओके, तर बघा भाऊ, इथं आपला जो मॉडेल आहे तो मॉडेल चालायला स्टार्ट करायचा आहे. तर तुम्हाला सुद्धा तो पॉइंट शोधून घ्यायचा आहे जिथून तुम्हाला स्लोमो इफेक्ट अप्लाय करायचा आहे, ठीक आहे. तर तो पॉइंट शोधल्यानंतर काय करायचा आहे, हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला दोन पार्टमध्ये कट करायचा आहे. तर दोन पार्टमध्ये कट करण्यासाठी खाली जो स्प्लिटचा ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे. आपण व्हिडिओ दोन पार्टमध्ये यासाठी कट करत आहे भाऊ, कारण जर आपण पूर्ण व्हिडिओ कंटिन्युअस ठेवला आणि त्या व्हिडिओला स्लोमो इफेक्ट अप्लाय केला तर तो व्हिडिओ पूर्ण लास्ट म्हणजे एकदम स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत स्लोमो इफेक्ट लागेल आणि तो चांगला नाही वाटणार, ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ दोन पार्टमध्ये कट करून घ्यायचा, ठीक आहे. तर दोन पार्टमध्ये कट केल्यानंतर आता त्या पार्टवर येऊन जायचा ज्या पार्टला तुम्ही तुमचा जो स्लोमो इफेक्ट आहे तो स्लोमो इफेक्ट अप्लाय करणार आहात. तर मी या पार्टला तो स्लोमो इफेक्ट अप्लाय करणार आहे. तर स्लोमो इफेक्ट अप्लाय करण्यासाठी खाली जो स्पीडवाला आयकॉन आहे स्पीडवाल्या आयकॉनवर क्लिक करायचा आहे. स्पीडवाल्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर स्पीडवाल्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथं खूप सारे तुम्हाला डॉट्स पाहायला मिळतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, या डॉट्सला ॲडजस्ट करूनच तुम्हाला तुमच्या व्हिडिओला स्लोमो इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे जसं की हा जो डॉट आहे तो डॉट तुम्ही जर खाली घेतला तर तुमचा जो व्हिडिओ आहे त्या पार्टमध्ये स्लोमध्ये चालेल.
आणि जर तुम्ही हा डॉट म्हणजे बघा मी अशा प्रकारे हे पहिले डॉट ॲडजस्ट करून घेतो तर बघा बनू इथं जे डॉट खाली केलेले आहे तिथं तुमचे व्हिडिओ स्लो चालेल आणि जिथं डॉट वर आहे किंवा एकदम मिडियममध्ये आहे तिथं तुमचा व्हिडिओ आहे तो थोड्याशा फास्ट स्पीडमध्ये चालेल. जसं की आता मी वर केला तर इथं फास्ट स्पीडमध्ये चालेल एकदम आणि इथं स्लोमध्ये चालेल. तर मी इथं मिडियममध्येच ॲडजस्ट करून घेतो, उलटं याला थोडंसं खाली करून घेतो, याला थोडंसं वर करून घेतो. तर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या व्हिडिओच्या रिक्वायरमेंटनुसार हे डॉट ॲडजस्ट करून घ्यायचे. ओके एक वेळा मी बघतो पुन्हा. ओके तर ठीक आहे भाऊ, इथं आपला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला चांगल्या प्रकारचा स्लोमो इफेक्ट अप्लाय झाला आहे. ठीक आहे, यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली दिलेल्या राईटवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, इथं स्लोमो इफेक्ट आपला जो आहे तो स्लोमो इफेक्ट बनून झाला आहे भाऊ. आता राहिला आपला शेक इफेक्ट. तर शेक इफेक्ट अप्लाय करण्याच्या अगोदर मी काय करतो, इथं साऊंड ॲड करून घेतो आणि त्या साऊंडच्या बीटनुसार मी इथं शेक इफेक्ट अप्लाय करतो. तर साऊंड ॲड करण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची भाऊ, की जिथून तुम्हाला साऊंड ॲड करायचा आहे त्या पोर्शनवर तुम्हाला येऊन जायचा. जसं की तुम्हाला जर स्टार्टिंगपासून साऊंड ॲड करायचा असेल तर तुम्हाला एकदम स्टार्टिंगला येऊन जायचा आणि जर मधातून साऊंड ॲड करायचा असेल तर मधात येऊन जायचा. म्हणजे जसं की आता माझा एकदम स्टार्टिंगला जो आहे तो स्टार्टिंगला डायलॉग आहे तर मला तिथून साऊंड ॲड नाही करायचा, मला इथून साऊंड ॲड करायचा आहे. तर मी इथं येऊन जातो. इथं आल्यानंतर बाजूला जो म्युझिकचा आयकॉन आहे त्या बाजूच्या म्युझिकवाल्या आयकॉनवर क्लिक करायचा आहे आणि नंतर इथं म्युझिकवर क्लिक करायचं आहे. म्युझिकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या गॅलरीमधले जेवढे पण साऊंड असतील ते साऊंड तुमच्यासमोर येतील. तर इथून तुम्हाला तो साऊंड सिलेक्ट करून घ्यायचा. तर मी इथून एक साऊंड सिलेक्ट करून घेतो. ओके तर मला या साऊंडवर तो व्हिडिओ बनवायचा असेल तर हा साऊंड मी इथून सिलेक्ट करून घेतो. साऊंड सिलेक्ट केल्यानंतर इथून तुम्हाला राईटवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर आता काय करतो, मी एक वेळा हा साऊंड ऐकून घेतो आणि या सॉंगचे ज्या बीट्स आहेत त्या बीट्स म्हणजे त्या बीट्सवर तुम्हाला या व्हिडिओला कट करायचं आहे. ओके ते सर्व मी तुम्हाला नंतर सांगतो. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, एक वेळा हा साऊंड ऐकून घ्यायचा आहे. ओके साऊंड म्यूट केलेला आहे आपण. आमच्या मागे बोलणारे आमच्या मागे चितात. ओके तर इथून माझी जी सर्वात पहिली बीट आहे तर इथून स्टार्ट होत आहे. तर मी काय करतो, इथं या व्हिडिओला कट करून घेतो. व्हिडिओला कट केल्यानंतर काय करायचं आहे, थोडंसं समोर जायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला या व्हिडिओला कट करायचं आहे. म्हणजे इन शॉर्ट बोलून तुम्हाला काय करायचं आहे, ज्या पोर्शनला तुम्हाला शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्या पोर्शनला तुम्हाला एक छोटीशी व्हिडिओ क्लिप अशा प्रकारे क्रिएट करून घ्यायची आहे. ओके तर चला मी नेक्स्ट बीट बघून घेतो कुठे आहे. ओके तर माझी नेक्स्ट बीट आहे ती इथं आहे. तर मी इथं सुद्धा हा व्हिडिओ कट करून घेतो आणि याला सुद्धा एक छोटीशी क्लिप तयार करून घेतो. ओके तर इथं लास्टला एक बीट आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं सुद्धा एक छोटीशी क्लिप तयार करून घ्यायची आहे. हे क्लिप आपण यामुळं क्रिएट करायचा बनू, कारण जर आपण एकच पूर्ण कंटिन्युअस व्हिडिओ ठेवला आणि त्याला जर शेक इफेक्ट अप्लाय केला तर शेक इफेक्ट तर अप्लाय होईलच, पण एकच शेक इफेक्ट आपल्याला अप्लाय करता येईल. जर तुम्हाला मल्टिपल शेक इफेक्ट अप्लाय करायचे असतील तर तुम्हाला या व्हिडिओला अलग अलग पार्टमध्ये कट करायचं आहे. ठीक आहे, तर आता बघा मी हा जो एक पार्ट आपण म्हणजे हे क्लिप तयार केली आहे या क्लिपला शेक इफेक्ट अप्लाय करणार आहे. तर शेक इफेक्ट अप्लाय करण्यासाठी खाली जो एफेक्ट्सचा ऑप्शन आहे या एफेक्ट्सच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. एफेक्ट्सच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं खूप सारे तुम्हाला इफेक्ट पाहायला मिळून जाईल. तर इथून तुम्हाला तो इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा जो इफेक्ट तुम्ही अप्लाय करणार आहात. तर मी हा फर्स्टवाला इफेक्ट इथं सिलेक्ट करून घेतो. इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर तुम्ही खाली जो प्लेवाला आयकॉन आहे त्या प्लेवाल्या आयकॉनवर क्लिक करून बघू शकता की इफेक्ट कशा प्रकारे अप्लाय होणार आहे. ओके तर अशा प्रकारचा इफेक्ट आपल्या व्हिडिओला येणार आहे. आणि भाऊ इथून तुम्ही जो इफेक्ट आहे त्या इफेक्टची ड्युरेशनसुद्धा ॲडजस्ट करू शकता. म्हणजे जर तुम्ही ड्युरेशन कमी ठेवली तर एकदम छोटासा शेक इफेक्ट येईल अशा प्रकारचा, आणि जर मोठी ठेवली तर अशा प्रकारचा येईल. तर मला चांगल्या म्हणजे थोडंसं लाँग ड्युरेशनसाठी शेक इफेक्ट पाहिजे, त्यामुळं मी पूर्ण क्लिपवर हा शेक इफेक्टची ड्युरेशन ठेवतो. ठीक आहे, हे झाल्यानंतर तुम्हाला इथं राईट आयकॉनवर क्लिक करायचं आहे. राईट आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आता पुन्हा जो आपली सेकंड क्लिप क्रिएट केली होती त्या सेकंड क्लिपवर येऊन जातो. पुन्हा इथं एफेक्ट्सवर क्लिक करतो आणि यावेळेस मी इथून हा वाला इफेक्ट सिलेक्ट करून घेतो. ओके बघा यावेळेस अशा प्रकारचा इफेक्ट सिलेक्ट केला आहे. ठीक आहे, यानंतर आपली जी थर्ड क्लिप आहे त्या थर्ड क्लिपवर येतो. पुन्हा एफेक्ट्समध्ये जातो आणि इथून ओके इथं येत नाही आहे. मी पुन्हा ड्युरेशन कमी करून बघतो. ओके तर इथं थोडासा हां बघा आता आलं. ओके तर अशा प्रकारचा आपला जो थर्डवाला आहे तो थर्डवाला इफेक्ट आहे. तर मी हावला यापेक्षा मला ओके तर ओके हावाला इफेक्ट चांगला वाटला तर मी हावाला इफेक्ट सिलेक्ट करून घेतो. ठीक आहे, इफेक्ट सिलेक्ट झाल्यानंतर ते तुमचे जे शेक इफेक्ट आहे ते शेक इफेक्ट तुमच्या व्हिडिओला अप्लाय होऊन जातील. एक वेळा मी तुम्हाला पुन्हा हा व्हिडिओ प्ले करून दाखवून देतो आणि इथं कंपॅरिझनमध्ये हा व्हिडिओ प्ले करून दाखवून देतो जेणेकरून तुम्हाला क्लिअर फरक जाणवेल. कसं आहे ना, आमच्या मागं बोलणारे आमच्या मागं चितात.
ओके तर भावनो, तुम्ही अशा प्रकारे तुमचे इंस्टाग्राम रील्स व्हिडिओ एडिट करू शकता, म्हणजे त्यांना स्लोमो इफेक्टसुद्धा देऊ शकता, शेक इफेक्टसुद्धा देऊ शकता. तर भावनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आपण भेटूया पुन्हा एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये.